हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2023 इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 त्यामधील दिवस 14 आज आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. आजचा घटक आहे कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य. ओके, यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? विश्वातील पदार्थाच्या रचनेमागील विज्ञान सांगून पदार्थाचे स्वरूप, रचना, आकार स्पष्ट करता येणे, कार्बनच्या गुणधर्माविषयी माहिती घेता येणे आणि कार्बनचे वर्गीकरण करता येणे. त्यामधील पहिलाच आहे आकृतीचे निरीक्षण करून कार्बन संबंधीचा खालील तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी कार्बनचे संज्ञक आहे तर सी आहे. अणुअंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. अणुवस्तुमान याचा 12 आहे. आता अणुअंक 6 आहे म्हणजे ज्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपांक किती येईल? 2.4. दुसरं नाभिल्या, कार्बनचे सर्वाधिक कठीण अपरूप, उत्तर आहे हिरा. दुसरं बकीबॉल स्वरूपात आढळणारे अपरूप, त्याचं नाव आहे फुलरिन. तिसरं प्राण्यांची हाडे व शिंगे यापासून तयार होणारे कार्बनचे अस्फटिकी रूप अपरूप म्हणजे त्याला काय म्हणतात? चारकोल. तिसरा प्रश्न, खाली दिलेली अणूंची रचना कार्बनच्या कोणत्या अपरूपाची आहे, अपरूपाची आहे ते ओळखून त्याचे दोन गुणधर्म लिहा. हा पहिला जो आहे हा हिरा आहे, हा दुसरा आहे ग्राफाइट. आता आपण हिऱ्याचे गुणधर्म बघूया. हिऱ्याची घनता 3.5 ग्राम प्रति cm घन आहे आणि दुसरा कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. असे अनेक गुणधर्म आहेत, त्यापैकी आपण दोन गुणधर्म या ठिकाणी लिहिलेले आहेत. ग्राफाइटचे गुणधर्म, निसर्गता सापडणारे ग्राफाइट काळे, मऊ, ठिसूळ व गुळगुळीत असते. दुसरा ग्राफाइट ही बहुतांश द्रावकात विरघळत नाही. तसेच ग्राफाइट हे सुवाहकसुद्धा आहे. नेक्स्ट. सो या प्रकारे आपण दिवस 14 सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. थँक्यू.